मॉर्निंग नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. आज आम्ही निघालो आहोत सिक्कीमला जाण्यासाठी. गणपती बाप्पा मोरया मंगळ उचिर मोरया 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. सकाळचे 5 वाजलेले आहेत. आराध्या आणि मी घरातून निघालो आहोत आणि इथे आम्ही आता मम्मी पप्पांना पिकअप करणार आहोत. आठ वाजून 10 मिनिटाची फ्लाईट आहे आमची. इंडिगो फ्लाईट आहे आणि इथे आम्हाला आता आमचं लगेज सबमिट करायचं आहे. 6:30 वाजलेले आहेत म्हणजे इन टाइम मध्ये आम्ही आलेलो आहोत. लगेज सबमिट करून झालेलं आहे. आता सिक्युरिटी चेकिंग साठी जायचं आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आलो आहोत आणि सिक्कीमला जाण्यासाठी बागडोगरा जो एअरपोर्ट आहे इथे आपल्याला जावं लागतं. साधारणतः 3 तासाचा प्रवास आहे हा. सिक्युरिटी चेकिंग सुद्धा करून झालेलं आहे आणि आता वाजलेले आहेत 7:45 म्हणजे थोड्या वेळातच बोर्डिंग सुद्धा सुरू होईल आणि बरोबर आम्ही टायमिंग मध्ये पोहोचू. आता फ्लाईट आलेली आहे पण अजून बोर्डिंग स्टार्ट नाही झालेली आहे. इंडिगोच्या लगेज बॅग गेलेल्या आहेत, त्याच्यातच आमची सुद्धा बॅग असेल. बोर्डिंग आता सुरू झालेलं आहे तर आता आम्ही फ्लाईट मध्ये चाललेलो आहोत. फायनली फ्लाईटच्या आतमध्ये आम्ही आलो आहोत. आमच्या सीटवर सुद्धा आम्ही बसून घेतलेलं आहे. आराध्या जेव्हा 1 वर्षाची होती तेव्हा तिने फ्लाईटने प्रवास केला होता पण तेव्हा तिला इतकं समजत नव्हतं आणि आता तिला थोडंफार समजतंय म्हणून तिच्यासाठी फ्लाईटने प्रवास करण्याचा अनुभव हा वेगळाच आहे कारण की आता तिला जरा थोडंफार समजत आहे. आणि आता ही आमची फ्लाईट टेक ऑफ घेण्यासाठी रेडी होत आहे आणि 3 तासातच आम्ही सिक्कीमला पोहोचू. सो बाय बाय मुंबई. नऊ वाजलेले आहेत आणि आता आमचा ब्रेकफास्ट आलेला आहे. इथे आहे चिकन नूडल्स आहे, ज्यूस आहे आणि आराध्यासाठी चॉकलेट कुकीज आलेले आहे. तर साधारणतः आता आम्ही सिक्कीममध्ये एंटर केलेला आहे आणि ही आहे हिमालयची पर्वतरांग आणि समोर जे दिसत आहे ही कांचनजंगा आहे. बागडोगरा ह्या एअरपोर्टला आम्ही आता आलो आहोत. आमचं लगेजसुद्धा कलेक्ट केलेलं आहे आणि इथून आम्ही आता गँगटॉकला जाण्यासाठी निघणार आहोत कारण की गँगटॉकमध्ये आमचं हॉटेल रूम बुकिंग केलेली आहे ज्यासाठी गाडी बाहेर आमची वाट बघत आहे. तर हा आहे बागडोगरा एअरपोर्ट, अर्थातच आपल्या मुंबई एअरपोर्टपेक्षा खूपच छोटा, म्हणजे खूपच छोटा आहे. बागडोगरा एअरपोर्टच्या पार्किंगमध्ये आम्ही आलो आहोत कारण की गाडी तिथे पार्क केलेली आहे आणि इथून आता आम्ही गँगटॉकला जाण्यासाठी निघणार आहोत. गँगटॉक जो आहे हा एअरपोर्टपासून म्हणजे जर उंची आपण पाहायला गेली तर साधारणतः 5,413 फूट उंचीवर गँगटॉक आहे, अर्थातच तिथे थंडी असणार आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी आम्हाला 4 तास तरी गाडीने प्रवास करून जाण्यासाठी लागणार आहे. म्हणजे आजचा दिवस जो आहे हा आमचा प्रवासातच ॲक्च्युली बघायला गेलं तर जाणार आहे. पण आता मी चेक इन झालेलं आहे, लगेज ठेवून झालेलं आहे आणि एम जी मार्केटमध्ये जाण्यासाठी निघत आहोत. आता हा जो एम जी मार्केट आहे हा आमच्या हॉटेलपासून साधारणतः 10 मिनिटाच्या अंतरावर गाडीने आहे. तर इथे आमची स्वेटरसाठी खरेदी चालू आहे. आराध्यासाठी हा जॅकेट घेतलेला आहे. एम जी मार्केटमध्ये आपल्याला जास्त करून थंडीचे कपडे किंवा काही शो पीस झाले, टॉईज झाले किंवा इथल्या ज्या काही
फेमस वस्तू आहेत, गुड लकच्या ज्या वस्तू आहेत ह्या सर्व आपल्याला इथे भेटतील. तसेच रेस्टॉरंट आहेत, आपण मोमोज वगैरे खाऊ शकतो आणि चायनीज फूड जे आहे ते आपण इथे जास्त करून खाऊ शकतो. तर आम्ही जास्त करून तर इथे जे थंडीचे कपडे आहेत ते परचेस केलेले आहे, थोडाफार ब्रेकफास्ट सुद्धा करून घेतलेला आहे आणि इथून लवकरच आम्ही निघतो आहोत, कारण की सकाळी आम्हाला लवकर निघायचं आहे, कारण उद्या आम्ही जाणार आहोत नथुला पास आणि बाबा मंदिर इथे, जे अजून गँगटोक पासून जास्त उंचीवर आहे, अर्थातच तिथे तर अजूनच खूप थंडी असेल. तर हा आमचा सिक्कीमच्या प्रवासाचा पहिला दिवस आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या सिक्कीमच्या प्रवासाचे इथल्या पूर्ण टूरचे जे पुढील जे पार्ट आहे ते सुद्धा माझ्या चॅनलवर लवकरच पोस्ट होतील, तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही लवकर बघा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे नोटिफिकेशन बेल जी आहे ती ऑन करा. या सिक्कीम टूरच्या नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत स्वतःची आणि फॅमिलीची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.